महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरातील नागरिकांना पाणी वेळेवर येत नसल्याने येथील महिलांनी आज हातात हंडा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात महापालिकेच्या विरोधात आंदोलन केलं. उल्हासनगर कॅम्प नंबर 4 सुभाष टेकडी परिसरातील अनेक भागात पाण्याची वेळ निश्चित नसल्याने येथील महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रात्री उशिरा किंवा भर दुपारी पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना कोणाच्या कार्यात किंवा कामावर जाता येत नाही, त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पाण्याची वेळ निश्चित व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे विकास खरात यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आज सुभाष टेकडीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र येत हातात हंडा घेऊन आंदोलन केलं. यावेळी येथील नागरिकांनी नगरसेवकांवर गंभीर आरोप केले आहे. अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन पाणी पळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान महापालिका अधिकारी B.S. पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन 2 पाण्याची वेळ निश्चित करण्यात येणार असल्याचं सांगितले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. पाण्याचा प्रश्न हा निर्माण होण्याकरिता हे 3 नगरसेवक प्रामुख्याने जबाबदार आहेत त्याला, कारण की वारंवार हे नगरसेवक या विभागातलं पाणी पळवण्यामध्ये यशस्वी होतात. कारण की त्या ठिकाणी आमच्या इथं जे पडलेले नगरसेवक आहेत 2017 निवडणुकीमध्ये, तर त्या लोकांनी त्यांना पाडलं आहे असा त्यांचा मनामध्ये शंका आहे. त्यामुळे ते लोकांचे प्रश्नासाठी उभे राहण्याकरता मागे पुढे करतात. त्याचाच फायदा घेऊन हे नगरसेवक हे आमच्या पाण्याच्या कुठल्याही प्रकारच्या वेळ आहेत या स्थानिक अधिकाऱ्यांना हे हाताशी पकडून किंवा त्यांना दम देऊन या ठिकाणी मनमर्जी कारभार चालू आहे. या ठिकाणी ह्या सुभाष टेकडीमधल्या 2 पाण्याच्या टाक्या ज्या बनलेल्या आहेत कुर्ला कॅम्पला, त्या ह्या 2 पाण्याच्या टाक्या ह्या सुभाष टेकडीतल्या नागरिकांसाठीच आहेत की सुभाष टेकडीतल्या नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा व्हावा. परंतु नेमका ज्या सुभाष टेकडीतल्या नागरिकांसाठी ह्या पाण्याच्या टाक्या बनलेल्या आहेत तीच सुभाष टेकडीतले नागरिक आणि तीच सुभाष टेकडीतली महिला माता भगिनी आमची वंचित आहे त्या पाण्यापासून. आणि ह्या सुभाष टेकडीतल्या पाण्याची मजा हे स्थानिक जे नगरसेवक कुर्ला कॅम्प विभागातले जे नगरसेवक निवडून आलेले आहेत ते त्या ठिकाणी मजा मारत आहेत. त्यामुळे आमच्या विभागातल्या कुठल्याही प्रकारचा पाण्याची वेळ ही निश्चित नाही आहे. आम्हाला आम्ही गेल्या 5 या प्रसंगाला फेस करतो आहे. गेल्या 1 मी आंदोलन केलं होतं, त्यावेळेस ते नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याचं ज्यावेळेस मोर्चा करण्याचं आम्ही लेटर दिलं त्यावेळेस आम्हाला पाण्याची वेळ ही तात्पुरती निश्चित करून देण्यात आली. महात्मा फुले कॉलनी 10 सुभाष टेकडी पंचशील साईबाबा आम्रपाली नगर डिफेन्स कॉलनी या सरदारपाडा या विभागातल्या लोकांना संध्याकाळी 5:30 to 6:30 वेळ दिली होती. परंतु आणि भीमशक्ती आणि गुरुनानकच्या खालचा एरिया गोटी कारखाना या ठिकाणी सकाळी 8 वेळ दिली होती. परंतु ही वेळ ही 1 to 1.5 months चालली. त्यावेळेसच 1 to 1.5 months आम्हाला पाणी भेटलं टायमानुसार. त्यानंतर जैसे थेची मोहीम आहे. आज परत आमच्या महिलांना या विभागात संध्याकाळी 5 पाणी येतं, कधी 8 पाणी येतं, कधी 10 पाणी येतं, कधी 12 पाणी येतं. म्हणजे या महिलांनी आपल्या दुसरे कामं सोडून फक्त पाण्याची वाट बघत बसते. ही महिला वर्ग फक्त तात्काळच बसते की पाणी कधी येणार आहे. यांना कुठल्या लग्नाला जाता येत नाही, कुठल्या मैत्याला जाता येत नाही. म्हणून या ठिकाणी हंडा मोर्चाचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी काढलेलं आहे. त्याचे मार्गदर्शक भारतजी गंगोत्री सभागृह नेते व सोनिया धामी मॅडम या ठिकाणी मार्गदर्शन करते आहे. पाण्याची वेळच नाही आहे. 12 येणार, कधी 5, 6 म्हणजे निश्चित वेळ नाहीच आहे. 11 केव्हा पूर्ण दिवस आम्हाला पाण्यासाठी हे करायला लागतं की पाणी येणार केव्हा म्हणून. रात्रीच्या 11 पर्यंत जागरण करायला लागतं. किती दिवसापासून समस्या आता हा 6 महिन्यापर्यंत आता कधीतरी येतं वेळेवर, त्याच्यानंतर अजिबात वेळ नाहीच आहे. निश्चित नाही म्हणजे वेळ केव्हाही पाणी आहे. भीमशक्ती डिफेन्स 10 सरदारपाडा साईबाबा नगर परत महात्मा फुले कॉलनी सुभाष टेकडी इथं पाणी अजिबात बरोबर येत नाही आहे. आम्ही भरपूर मिटिंगा घेतल्या शासनाने. आम्हाला जेव्हा महानगरपालिकामध्ये मिटिंग झाली तेव्हा सांगितलं की वेळेवर आम्ही पाणी सोडू, पण त्या लोकांनी वेळेवर पाणी सोडलेलं नाही. महिला दिवस रात्र त्या पाणीसाठी बसलेल्या असतात. अक्षरशः त्यांचे कामं सोडून त्या
कुठंच जाऊ शकत नाही. ज्या कामावाल्या महिला आहेत त्यासुद्धा घरी राहून पाणीची वाट बघत बसतात. असे किती दिवस चालणार? हे खूप वर्षापासून होते. मी आमच्या वार्डाचे नगरसेवक ठरलेलेच नाही आहे. ती चार नगरसेवक आले, ते चारही नगरसेवक मधून कोणी, हां अंजली साडवे आहे, परत राजेश वानकडे, परत आपले हां कविता बागुल. तर आम्ही वेळ निश्चित करून देतात आम्हाला मीटिंग झाल्यानंतर. परत काय होतंय की हे नगरसेवकच जाऊन आमचे पाणी कट करतात आणि आमचा वेळ परत तो रात्रीचा 12 वाजता 11 वाजता कधी दुपारी 3 वाजता हा काही वेळ आहे का? महिला त्रस झालेल्या आहे. जर का पाणी वेळेवर दिलं नाही तर हा हे आंदोलन तर खूप उग्र होणार आहे आणि या आंदोलन आज आम्ही दाखवतो आहे त्याच्यापेक्षा जास्त उग्र होणार आहे आणि वेळेवर दिलं नाही तर. आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.